नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये दररोज सकाळी उठल्यानंतर देवांची पूजा केली जाते, स्वामींची पूजा केली जाते। संध्याकाळीही आपल्या घरांमध्ये देवी देवतांची पूजाही केली जाते। ही पूजा घरातील महिला पुरुष कुणीही करत असतील। तर स्वामी भक्तांनो, देवाची पूजा करण्याआधी तुम्हाला हे एक काम करायचं आहे। जर आपण हे काम केलं तर आपली पूजा ही पूर्ण होईल, आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि आपण जी काही देवांची पूजा केली आहे ती सफल होईल, पूर्णत्वास जाईल। देवपूजा करण्याआधी आपण जर हे काम केलं तर आपली देवपूजा देवांना नक्कीच मान्य होईल आणि देव आपल्यावरती कायम प्रसन्न राहतील। असे बरेच नियम आहेत, या नियमांचं पालन करूनच आपल्याला देवाची पूजा करायची आहे। जे नियम आहेत त्यातला हा एक अगदी साधा आणि सोपा नियम आहे, जो नियम आपल्याला करूनच देवांची पूजा करायची आहे। त्यामुळे प्रत्येकानं या नियमाचं पालन करून देवांची पूजा करायला हवी। तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस देवपूजा केली जाते, त्यामुळे आपल्याला दोन्ही वेळेस हे काम करून देवांची पूजा करायची आहे। दररोज आपण देवघरासमोर बसून देवांची पूजा करतो, दिवा अगरबत्ती करतो, त्यानंतर कोणते ना कोणते मंत्र जाप करतो, वाचन करतो, देवाची आरती करतो, देवाचं नामस्मरण करतो, देवांशी आपलं हितगुज साधतो। मात्र देवांची पूजा झाल्यानंतर, दिवा अगरबत्ती लावल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटानं आपल्या कपाळावरती गंध लावून घ्यायचा आहे। सकाळ संध्याकाळ महिला किंवा पुरुष जे कोणी देवपूजा करणार आहेत त्यांनी आपल्या कपाळावर गंध लावायचा आहे। महिलांनी कुंकू लावलं तरीही चालेल, पण पुरुषांनी अष्टगंध लावावा। पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे आणि महिलांनी कुंकू। हे लावून झाल्यानंतरच देवपूजा करायची आहे। असं केल्यानं आपली पूजा ही पूर्ण होते, देवांचा आशीर्वाद लाभतो, देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात। त्यामुळे सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळी देवाची पूजा करताना आपल्या कपाळावर पुरुषांनी गंध आणि महिलांनी कुंकू लावूनच देवपूजा करायची आहे, त्यामुळे आपली पूजा ही नक्कीच फळास येईल। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।